स्वागत आहे मित्रांनो तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो या चॅनलवर सध्या महाराष्ट्रामधील ज्या ज्या घटकांवर ट्रिक्स बनवणे गरजेचे आहे, महाराष्ट्राच्या भूगोलामधील ज्या ज्या घटकांवर ट्रिक्स बनवणे गरजेचे आहे, अशा सर्व घटकांवर ट्रिक्सवाले व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहो। त्यापैकी आपला आजचा 19वा क्रमांकाचा व्हिडिओ आहे सह्याद्री। सह्याद्रीच्या उपपर्वतरांगांची सुरुवात कोणत्या शिखरापासून होते, म्हणजे आपल्या सह्याद्री पर्वतापासून ज्या उपरांगा फुटून तयार झाल्या आहेत त्यांची सुरुवात कोणत्या शिखरापासून होते व ते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, याची ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। सुरुवातीला सातमाळा अजिंठा ही डोंगररांग, तौला या शिखरापासून निर्माण होते। तौला हे शिखर कुठं आहे तर नाशिकमध्ये, नाशिक। तर हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगररांग आपल्या कळसुबाई या शिखरापासून निर्माण होते, सुरुवात होते। कळसुबाई कुठे आहे तर अहमदनगरमध्ये, ठीक आहे। तर शेवटची आपली शंभू महादेव ही डोंगररांग आपलं महाबळेश्वर शिखरापासून होते। महाबळेश्वर कुठे आहे तर हे आहे सातारामध्ये, ठीक आहे। शंभू महादेव ही डोंगररांग तौला या उंच शिखरापासून तयार होते, कुठं आहे ते नाशिकमध्ये। तर हरिश्चंद्र बालाघाट कळसुबाई शिखरापासून सुरुवात होते, अहमदनगरमध्ये आहे ते। तर शंभू महादेव या डोंगररांगेची सुरुवात महाबळेश्वर या शिखरापासून होते आणि ते साताऱ्यामध्ये आहे। यांची ट्रिक बघू। ट्रिक आहे सैतानाला पाहू, सैतानाला पाहून आम्ही हरीकडे गेलो आणि म्हटलं, काय म्हटलं, माझ्या शंभूस वाचव, माझ्या शंभूस वाचव, ठीक आहे। बघा सैतानाला पैकी फक्त हे सैताना एवढं लक्षात ठेवा, सई म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग, ता म्हणजे तौला उंच शिखर, तर इथला ना म्हणजे नाशिक जिल्हा लक्षात ठेवा। तर आम्ही हरीकडे गेलो ही ट्रिक आहे, याची ही आणि ही याची। आम्ही म्हणजे अहमदनगर, हरीकडे पैकी हरी म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट, कडे म्हणजे कळसुबाईचा शिखर, आणि म्हटलं माह्या शंभूस वाचव, माह्या म्हणजे महाबळेश्वर, शंभूपैकी फक्त शंभू म्हणजे शंभू महादेव आणि स म्हणजे सातारा, ठीक आहे। काय ट्रिक आहे, सैतानाला पाहून आम्ही हरीकडे गेलो आणि म्हटलं माह्या शंभूस वाचव, ठीक आहे। इथे कळसुबाई आम्ही हरीकडे गेलो असं पण तुम्ही म्हणू शकता, काय कळसुबाई म्हणजे कळसुबाईला उद्देशून सैतानाला पाहून कळसुबाई आम्ही हरीकडे गेलो असं पण म्हणू शकता। या कळसुबाईपासून हे कळसुबाई लक्षात ठेवणं जरा सोपं जाईल। बाजूला तुम्हाला मॅप दिलेलाच आहे, मॅपवरून लक्षात ठेवण्यासाठी थोडी मदत होईल किंवा लक्षात ठेवण्यासाठी थोडं सोपं जाईल, ठीक आहे। ही ट्रिक्स समजली, जर ट्रिक्स आवडली असेल तर एक छोटासा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही, आणि ठीक आहे। यासोबतच मी प्रवीण निकुरे तुमची रजा घेतो, आपण पुन्हा भेटू व्हिडिओ क्रमांक 20 मध्ये, ठीक आहे। समोरील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू, धन्यवाद।